नमस्कार मित्रांनो ऑल इन वन चॅनेलमध्ये मध्ये रोहित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि नेहमीप्रमाणे अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत नेहमी हो। तुम्ही कामासाठी कोणत्या ना कोणत्या कार्यालयात जात असता मग ते सरकारी कार्यालय असू द्या किंवा ग्रामपंचायत ते महानगरपालिकेचं कार्यालय असू द्या किंवा ते बँक असू द्या तुम्हाला तुमचे काम करण्यासाठी सर्वप्रथम तिथे एक अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज त्या अधिकाऱ्याला द्यावा लागतो पण त्या अर्जाचाच नमुना किंवा तो अर्जाचा प्रकार किंवा तो अर्जच जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला तो काम होण्यास अतिशय वेळ लागतो किंवा तो अर्ज मिळवण्यास अतिशय वेळ लागतो आणि ऑटोमॅटिक तुमचं कामही खूप वेळाने होते जर तो अर्जाचा नमुना तुम्हाला जर ऑलरेडीच माहीत असेल घरातून जातानाच तयार करून घेऊन जाता येत असेल तर तुमच्या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं उत्तर तुम्हाला घर बसल्या मिळू शकतं म्हणजेच तुम्ही कोणत्याही कार्यालयात जाण्याआधी घर बसल्या तो अर्ज डाउनलोड करू शकता तो अर्ज भरू शकता आणि मग त्या कार्यालयात जाऊ शकता तर तो अर्ज डाउनलोड कुठून करायचा कसा करायचा आणि कसा भरायचा या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही ही, ही महत्वाची माहिती समजून जाईल आणि कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर अर्जासंबंधीची अडचण तुम्हाला कधीच येणार नाही तर सुरू करू आपण आपल्या या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या ऑल इन वन चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या आमच्या प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे शासकीय अर्ज शासकीय अर्ज असं तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे बघा शासकीय अर्ज असं टाईप करून तुम्ही सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच लिंक येईल मराठी युजफुल फॉर्म्स आता त्याच ॲपला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते ॲप क्लिक करून तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला तिथे ओपन नावाचं एक बटन मिळेल आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे ते ओपन नावाचं बटन आहे मी त्याच्यावर फक्त क्लिक करतोय बघा त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ते ॲप ओपन झालेलं दिसून येईल आणि तुमच्या समोर त्या ॲपचा अशा प्रकारे इंटरफेस आलेला दिसेल आता इथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल सरकारी अर्ज बँक अर्ज सर्व नगरपालिका अर्ज विमा अर्ज हाऊसिंग सोसायटी अर्ज पासून ते प्रत्येक ठिकाणी लागणाऱ्या अर्जाचा नमुना तुम्हाला इथे मिळून जाईल फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कोणत्या बँकेत जायचं असेल तर तुम्हाला इथे दोन नंबरचा एक ऑप्शन दिसेल बँक अर्ज त्या बँकवर क्लिक करा तुमची बँक आहे हे क्लिक करा जर बँक ऑफ इंडिया असेल तर त्या पहिल्या टॅबवर क्लिक करा आणि आता इथे बघा तुम्हाला इंटरनेट बँकिंगचा फॉर्म भरायचा आहे खाते सुरू करण्याचा फॉर्म असेल ह्या कोणत्याही गोष्ट असेल ती फक्त गोष्ट निवडायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे समजा मला खाते सुरू करण्याचा फॉर्म बघायचा असेल तर मी इथे क्लिक करतो बघा ॲटोमॅटिक क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तो फॉर्म पीडीएफ फॉर्म मध्ये डाउनलोड झालेला तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसून येईल आता फक्त घर बसता तुम्हाला हा फॉर्म भरायचा आणि तो नेऊन फक्त बँक ऑफ इंडियामध्ये जमा करायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमचं खातं ओपन करता येईल त्याचबरोबर आता अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जर जात असाल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा अर्ज करायचा असेल म्हणजेच तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र काढायचं असेल किंवा पा पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा इंच नळाचं कनेक्शन घ्यायचं आहे तर याबद्दलची कोणतीही अडचण असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाण्याआधीच इथून तो अर्ज मिळवू हो शकता बघा आता इथे रहिवासी प्रमाणपत्र अर्जावर मी जर क्लिक केलं तर ॲटोमॅटिक त्या संदर्भातला अर्ज माझ्या समोर ओपन झालेला मला दिसेल बघा इथे रहिवासी प्रमाणपत्र अर्ज अर्जदाराचे पूर्ण नाव असा पूर्ण नमुना येईल ह्याची मला फक्त प्रिंट घ्यायची भरायचं आहे आपली सही करायची आहे आणि तो ग्रामपंचायतमध्ये जमा करायचा आहे म्हणजेच अशा पद्धतीने मी अगदी सहजरित्या कोणत्याही कार्यालयात जाण्याआधी त्या कार्यालयाचा त्या कामासंबंधीचा अर्ज मिळवू शकतो आणि तो भरून त्या कार्यालयामध्ये जाऊ शकतो जेणेकरून पुढे लागणारा माझा वेळामध्ये बचत होईल आणि माझं काम अगदी कमी वेळात पूर्ण होईल जर ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्की मित्रांमध्ये शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या ऑल इंडियन चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण इथून पुढे येणाऱ्या आमच्या प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील धन्यवाद